लवकरच अधिक मास लागतोय आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक मास नक्की काय असतो, अधिक मासात नक्की काय करायला हवं, कोणती काळजी घ्यायला हवी, कोणते उपाय करायला हवेत याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि त्यासाठी हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करावा. थोडीशी भौगोलिक माहिती मी आपल्याला सांगतो. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळं सूर्य हा 12 राशींमधनं प्रवास करत कालचक्राचं एक वर्ष पूर्ण करतो असं भासतं. त्याला 365 दिवस 5 तास आणि 48 मिनिटं आणि 47.5 सेकंद लागतात या भ्रमणासाठी. त्या काळात इंग्रजी कॅलेंडरवरचे 12 महिने पूर्ण होतात हे आपल्याला माहिती आहे. मात्र चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेलं हिंदू कॅलेंडर हे 12 हिंदू चांद्रमास महिने मात्र 354 दिवसाचे म्हणजे 11 दिवस आधीच पूर्ण होतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील चांद्रमास हे अमांत असतात आणि उत्तरेला ते पौर्णिमांत असतात म्हणजे उत्तर भारतामध्ये. ज्या हिंदू मासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करत नाही तो अधिक मास असतो. सौर मास व चांद्रमास यांची सांगड घालण्यासाठी या 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगामध्ये अधिक मासाची किंवा क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. 3 वर्षात 33 दिवसांचा हा फरक क्षय मास किंवा अधिक मास म्हणून गणला जातो आणि अधिक मास म्हणून तो त्याच्यात टाकला जातो. ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाची जुळवून घेण्यात येते. चैत्रापासून अश्विन महिन्यापर्यंतचा कोणताही एक महिना हा अधिक मास म्हणून येऊ शकतो कारण या महिन्यातच सूर्याची गती ही मंद असते. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला जास्त वेळ लागतो. क्वचित प्रसंगी कार्तिक किंवा फाल्गुन महिन्यातही अधिक मास येतो. त्यावर्षी एकाच नावाचे 2 चंद्र महिने असतात. आधीचा अधिक मास आणि नंतर लगेच येणारा महिना हा निजमास. एखाद्या विशिष्ट महिना जर अधिक मास म्हणून आला की 19 वर्षानंतर पुन्हा तोच महिना अधिक मास म्हणून येत असतो. पंचांगानुसार या वर्षीचा अधिक मासाचा काळ हा 18 सप्टेंबर 2020 ते 16 ऑक्टोबर 2020 असणार आहे. 18 सप्टेंबर 2020 ते 16 ऑक्टोबर 2020 हा अधिक मास असेल. यंदा 2020 मध्ये अधिक मास हा 18 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे. यावर्षी अश्विन मासाची अधिकता राहील अर्थात यावर्षी 2 अश्विन मास असतील. कृष्णाची पूजा आणि नामजप करावा आणि सातत्यानं दिवस रात्र नाम घेण्याचा प्रयत्न करत राहावा. शक्य नसेल तर युट्यूबच्या माध्यमातून आपण सातत्यानं ऐकत राहावं. असं म्हणतात की अधिक मासात एक वेळ भोजन करावं. जेवताना बोलू नये त्यामुळं आत्मबळ वाढतं. मौन भोजन केल्यानं पापक्षालन होतं असंही शास्त्रात सांगितलंय. अर्थात काळवेळनुसार आपल्याला हे जमेलच असं नाही, मी माहिती करता आपल्याला हे सांगतोय. तीर्थस्नानही करायला सांगितलंय. गंगा स्नान केल्यानं सर्व पापांची निवृत्ती होते असंही सांगितलंय. याच अधिक मासात दीपदान करावे, देवापुढे अखंड दीप लावावा ज्यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते असंही शास्त्रात सांगितलेलं आहे. अधिक मासामध्ये जास्तीत जास्त तीर्थयात्रा कराव्यात, देवदर्शन करावे. परंतु यावेळेस लॉकडाऊनमुळे बरीचशी मंदिरं बंद आहे, त्यामुळे घरातील देवतेंना त्या देवता समजून नमस्कार करायला हरकत नाही. विडा, दक्षिणा, तांबूल दान करावं असं म्हणतात. सौभाग्यवती स्त्रियांची ओटी भरावी असंही सांगितलंय. गोपूजन करावं, गायीला घास घालावा, याचबरोबर अपुपदान म्हणजे अनर्शांचं दान करावं असंही सांगितलेलं आहे. बरीच मंडळी दीप, त्यानंतर तुमचं ते तांबड, त्याच्यामध्ये अनारसे ठेवून जावयाला दान करतात. या संपूर्ण महिन्यामध्ये दान करणं शक्य नसेल त्यांनी शुक्ल आणि कृष्ण द्वादशी, पौर्णिमा, कृष्णाष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्या या तिथींना आणि व्यतिपात वैधृती या योगांवर दानधर्म करावा असं शास्त्रात सांगितलेलं आहे. अर्थात यासाठी आपल्याला पंचांगाची माहिती असणं गरजेचं आहे. अधिक महिन्यामध्ये विवाहित मुलीनं आपल्या आईची खणा नारळाने ओटी भरायची असते. एरवी मात्र कधीही भरायची नाही, बरं? आईची आणि सासूची ओटी मुलीनी कधी सुनीनी भरायची नाही.
तसंच साडी देऊन आईचा आणि सासूचा सन्मान करायचा असतो हे बऱ्याच जणांना माहीत नाही. या महिन्यामध्ये नित्य आणि नैमित्तिक कर्म ही करावी जी केल्या वाचून गती मिळत नाही. अधिक मासात सतत नामस्मरण केल्यास पुरुषोत्तम म्हणजे कृष्ण भगवान प्रसन्न होतो. असं म्हणतात की या महिन्याला काहीच नाव नसल्यामुळे पुरुषोत्तम कृष्णाने हा महिना धारण केला म्हणून याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलेलं आहे. या महिन्यामध्ये ज्वरशांती पर्जन्येष्टी इत्यादी काम्य कर्म करावीत असं म्हटलंय. आता ह्या सगळ्या गोष्टी अवघड आहेत त्यामुळं समजेल तेवढंच घ्या. ज्यांना देवांची पुनर्प्रतिष्ठापना करायची आहे टाक नव्याने बसवायचे ते या महिन्यात बसू शकतात. ग्रहण श्राद्ध जातकर्म नामकर्म अन्नप्राशन हे संस्कारही या महिन्यामध्ये करू शकतात. श्राद्धादी कृत्य सुद्धा तुम्ही करू शकता. तीर्थश्राद्ध दर्श श्राद्ध आणि नित्य श्राद्ध या महिन्यात केलं तरी चालतं. अधिक मासामध्ये जेवढा जास्ती दानधर्म कराल तेवढं पुण्यकर्म जास्ती पदरात पडतं. अर्थातच त्या दानधर्माचा योग्य व्यक्तींना उपयोगही व्हायला पाहिजे अशाच प्रकारचं दानधर्म करणं गरजेचं आहे. मग अधिक मासामध्ये काय करू नये अर्थात काम्य कर्माचा आरंभ आणि समाप्ती करू नये म्हणजे सांगतो तुम्हाला पुढे. महादान अपूर्व देवदर्शन गृहारंभ वास्तुशांती संन्यास ग्रहण नूतन व्रत ग्रहण दीक्षा लग्न उपनयन चौल देवप्रतिष्ठा इत्यादी करू नये. म्हणजे देवप्रतिष्ठा म्हणजे मोठे मोठे देव मंदिरांची बांधमा सांगतोय मी तुम्हाला. आता अधिक मासामध्ये एखाद्या बाळाचा जर जन्म झाला तर मग काय 3 वर्षांनी त्यांनी वाढदिवस करायचा का? अर्थात हल्ली कोणी तिथीनुसार वाढदिवस करत नाही पण जे लोक तिथीनुसार वाढदिवस करतात त्यांच्यासाठी हा मुद्दा आहे. एखाद्या व्यक्तीचा जन्म जर अधिक मासात झाला आणि तोच मास अधिक मास आल्यास त्या व्यक्तीचा वाढदिवस निज मासात करावा. अर्थात हे समजून घेणं थोडस अवघड आहे. त्यापेक्षा तुम्ही तिथीला तर हल्ली कोणी वाढदिवस करत नाही त्यामुळे तुम्ही तारखेनुसार इंग्रजी तारखेनुसारच ग्रेगरियन कॅलेंडरनुसारच तुम्ही वाढदिवस करू शकता. फक्त माहिती करता हे सांगतोय. एरवी विवाहित स्त्रीने आपल्या आईची किंवा सासूची ओटी कधीही भरू नये. आम्ही मगाशी मुद्दा सांगितला परंतु याला एक कारण आहे. कारण आपल्या आईच्या ओटीपोटीत ती स्वतः वाढलेली असते आणि सासूने तिच्या पतीला म्हणजे मुलाला लग्नात आपल्या सुनेच्या ओटीत घालून त्याला गृहस्थाश्रम स्वीकारण्याची परवानगी स्वखुशीने सासूने दिलेली असते. तेव्हा सुनेने सासूची ओटी भरू नये एरवी असं सांगितलेलं आहे. मात्र अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरू शकतात तसं सासूची ओटी सुद्धा भरू शकतात. बरं, मुलीने फक्त आपल्या आईचीच ओटी भरावी आणि सासूची भरू नये असं नाही. मुलीने आपल्या आईची ओटी भरावी आणि आपल्या सासूचीही ओटी भरावी. तिला छानपैकी दान दक्षिणा आता दान नाही म्हणू शकत आपण आपल्या आईला किंवा सासूला काही दान करू शकत नाही परंतु गिफ्ट म्हणून एक सुंदरशी साडी तिला अर्पण करावी. तर अशा पद्धतीने येणारा अधिक मास आपण साजरा करावा. अधिक मासाच्या दरम्यान आपल्याला मी वेळोवेळी माहिती देतच आहे परंतु अधिक मासामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या आनंदी वास्तूच्या पूजेचं किट मात्र जरूर ठेवावं. कारण आपल्या आनंदी वास्तूच्या पूजेच्या किटमध्ये आहे हे ते किट आहे. यामध्ये काय काय तुम्हाला मिळणार आहे? हळदी कुंकू सुवासिक अष्टगंध भीमसेनी कापूर यज्ञ आनंदम धूप सात्विक अगरबत्ती एक N95 मास्क तुम्हाला फ्री मिळणार आहे. आनंदी वास्तूचं स्टिकर दरवाजाला लावायला मिळणार आहे आणि एक छोटी माहिती पुस्तिका आणि हा पूजा साहित्याचा डबा आपल्याला मिळणार आहे. अर्थातच या अधिक मासामध्ये आपल्या घरातील देवतांच्या पूजेसाठी आपण आजच सांगितलेल्या नंबरवरती आपली ऑर्डर देऊ शकता. या वस्तू ज्या आहेत ह्या अतिशय ओरिजिनल वस्तूंच्या माध्यमातून बनविलेल्या आहेत त्यामुळे पूजेचा आनंद नक्कीच द्विगुणित होईल आणि अर्थात आपलं देवघर होईल सुगंधी आणि आपली वास्तू होईल आनंदी. अधिक मासाचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त धर्म प्रचार प्रसार करा. आपण सर्वांना आपल्या आनंद पिंपळकरचा जय साईराम आणि येणाऱ्या अधिक मासाच्या आपण सर्वांना अनेक शुभेच्छा. ओम साईराम.